मिरज सांगली रोड लगत असणाऱ्या वानलेसवाडी येथे एक सरकार मान्य प्राप्त असणारं देशी दारू दुकान आहे। तरी गेल्या 6 महिन्यांपूर्वी व आता 2 महिन्यांपूर्वी एकाच घरातील 2 तरुण या दुकानातून दारू पिऊन आपल्या घरी जाऊन झोपल्यानं त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे। ही एक खळबळजनक घटना आहे। वानलेसवाडी येथील या दुकानात अनेक तरुण वर्ग दारूच्या आहारी जाऊन आपले जीवन गमवत असल्यानं हे दारू दुकान स्थलांतरित करावे असे आव्हान महिलांनी त्या दारू दुकान मालकांना इशारा देऊन तसेच त्या तरुणाचे नातेवाईक व महिलांनी तसेच नगरसेविका यांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय सांगली येथे जाऊन निवेदन देऊन जेवढ्या लवकरात लवकर हा दारू दुकान स्थलांतरित करावा नाहीतर सर्व महिला गावातील नागरिक मिळून त्या प्रमाणात आंदोलन उभं करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। आज आमच्या भागामध्ये जणू आमच्या जवळच घराजवळच हे दुकान झालेलं आहे आणि ह्या दुकानामुळे आमच्या परिसर माझ्या वार्डातले जवळजवळ 6 तरुण या दारूच्या आहारी जाऊन मृत्यू पावलेले आहे। आम्ही काहीतरी रीतसर कारवाई करून आम्ही मालकाला देखील समज दिलेली आहे, त्यामुळे रीतसर कारवाई करून आम्ही हे दुकान बंद करणार आहे। थँक्यू। रोहित मुल्ला, दक्ष पोलीस न्यूज, सांगली।